नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नथिंग इज इम्पॉसिबल या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण जवाहर नवोदय नवनीत स्पर्धा परीक्षा पाहणार आहोत। तर आज आपण उतारा क्रमांक 2 पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, उतारा वाचण्याच्या अगोदर आपण प्रश्न वाचून घेऊया, ठीक आहे। तर प्रश्न क्रमांक पहिला, शेतकरी आपला भाजीपाला आणि धान्य बाजारात कसे घेऊन जातात? पर्याय ए, त्यांच्या ट्रॅक्टरमधून आणि मोटारगाड्यातून। पर्याय बी, त्यांच्या बैलगाड्यातून आणि ट्रॅक्टरमधून। पर्याय सी, स्वतःच्या डोक्यावरून नेतात। पर्याय डी, मदतनीसांकडून आणि मित्रांकडून। प्रश्न क्रमांक दुसरा, शेतकरी बाजारला आणखी काय काय घेऊन जातात? पर्याय ए, त्यांची गुरे व कोंबड्या। पर्याय बी, फर्निचर। पर्याय सी, कपडे। पर्याय डी, खेळणे। तर प्रश्न क्रमांक तिसरा पाहूया, पोती या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द आहे? पर्याय ए, पेट्या। पर्याय बी, पिशव्या। आणि पर्याय सी, डबे। पर्याय डी, पॅकेट। प्रश्न क्रमांक चौथा, मुले बाजारात काय करतात? पर्याय ए, भाजीपाला व धान्य विकतात। पर्याय बी, कोंबड्या आणि शेळ्या खरेदी करतात। पर्याय सी, मित्रांबरोबर बागडतात। पर्याय डी, भजी आणि समोसे विकतात। प्रश्न क्रमांक पाचवा, खेड्यातला बाजारचा दिवस शेतकऱ्यांसाठी का चांगला असतो? पर्याय ए, शेतकऱ्यांना बाजारात आपले मित्र भेटतात। पर्याय बी, शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकण्याचे ते चांगले ठिकाण असते। पर्याय सी, शेतकरी बाजारात खूप मजा करतात। पर्याय डी, शेतकऱ्यांना बसायची व समोसे खायची संधी मिळते। तर उतारा क्रमांक दोन वाचायला सुरुवात करूया, खेड्यातल्या बाजारच्या दिवसाची मजा, मुले स्त्रिया पुरुष सगळे लुटतात। शेतकऱ्यांना आपला भाजीपाला आणि धान्य व आपल्या शेतात पिकवलेल्या सगळ्या वस्तू विकायची ती चांगली जागा असते। सकाळी सकाळी शेतकरी धान्याची पोती आणि फळांच्या व भाजीपाल्यांच्या टोपल्या यांनी आपल्या बैलगाड्या व ट्रॅक्टर भरून टाकतात। बाजारात विकायच्या असलेल्या शेळ्या मेंढ्या गाई म्हशी आणि कोंबड्याही बरोबर घेतात। त्यांना बाजारातून इतर वस्तू विकतही घ्यायच्या असतात। त्यांना कपडे आणि मसाले तसेच कितीतरी घरगुती जिन्नस हवे असतात। त्यांच्या शेताजवळ या गोष्टी सहज उपलब्ध नसतात। बांगडी विक्रेत्याकडून बायका रंगीत बांगड्या खरेदी करतात। चुली पेटवल्या जातात। भजी पुऱ्या आणि भाज्या बनवल्या जातात। समोसे आणि ऊसाचा रसही फार लोकप्रिय असतो। मुले आपल्या मित्रांसमवेत आनंदाने बागडतात। मुले झोपाळ्यावर आणि मेरीगो राऊंडमध्ये बसतात। प्रत्येकाला बाजारचा दिवस प्रिय असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण उतारा वाचून घेतलेले आहे। तर आता प्रश्न सोडवूया। प्रश्न क्रमांक पहिला, शेतकरी आपला भाजीपाला आणि धान्य बाजारात कसे घेऊन जातात? पर्याय ए, त्यांच्या ट्रॅक्टरमधून आणि मोटारगाड्यातून। पर्याय बी, त्यांच्या बैलगाड्यातून आणि ट्रॅक्टरमधून। पर्याय सी, स्वतःच्या डोक्यावरून नेतात। पर्याय डी, मदतनीसांकडून आणि मित्रांकडून। तर विद्यार्थी मित्रांनो, शेतकरी आपला भाजीपाला व धान्य बाजारात कसे नेतात? तर पर्याय बी हे उत्तर बरोबर आहे, त्यांच्या बैलगाड्यातून आणि ट्रॅक्टरमधून, ठीक आहे। तर पर्याय बीला तुम्ही गोल करून घेऊ शकता, ठीक आहे। तर आपण पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा, शेतकरी बाजारला आणखी काय घेऊन जातात? पर्याय ए, त्यांची गुरे व कोंबड्या। पर्याय बी, फर्निचर। पर्याय सी, कपडे। पर्याय डी, खेळणे। शेतकरी बाजारला आणखी काय घेऊन जातात? तर यामधील पर्याय ए हे उत्तर बरोबर आहे, त्यांची गुरे व कोंबड्या सोबत नेतात। प्रश्न क्रमांक तिसरा, पोती या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द आहे? पर्याय ए, पेट्या। पर्याय बी, पिशव्या। पर्याय सी, डबे। आणि पर्याय डी, पॅकेट। तर पोती या शब्दाचा अर्थ पिशव्या असा होतो। पर्याय बी हे उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो। प्रश्न क्रमांक चौथा, मुले बाजारात काय करतात? पर्याय ए, भाजीपाला व धान्य विकतात। पर्याय बी, कोंबड्या आणि शेळ्या खरेदी करतात। पर्याय सी, मित्रांबरोबर बागडतात।
पर्याय डी भजी आणि समोसे विकतात. बाजारात मित्रांसोबत बागडतात म्हणजे पर्याय सी हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक 5 पाहूया. खेड्यातला बाजारचा दिवस शेतकऱ्यांसाठी का चांगला असतो? पर्याय ए शेतकऱ्यांना बाजारात आपले मित्र भेटतात. पर्याय बी शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकण्याचे ते चांगले ठिकाण असते. पर्याय सी शेतकरी बाजारात खूप मजा करतात. पर्याय डी शेतकऱ्यांना बसायची व समोसे खायची संधी मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो खेड्यातला बाजारचा दिवस शेतकऱ्यांसाठी का चांगला असतो? तर शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकण्याचे ते चांगले ठिकाण असते. पर्याय बी हे उत्तर बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला जे नवनीत स्पर्धा परीक्षा याचे व्हिडिओ दररोज या यूट्यूब चॅनलवर अपलोड करतात तर सर्वात अगोदर त्या व्हिडिओची लिंक तुमच्याकडे येईल, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल तर तुम्ही तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.